हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मावा कुल्फीची रेसिपी पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण ही कुल्फी आहे ती मोल्डमध्ये सुद्धा कशा पद्धतीने सेट केली जाते, तसेच विदाउट मोल्डमध्ये देखील आपण ही कुल्फी बनवणार आहोत. आपण मावा कुल्फीसाठी लागणारा खवा आहे तो देखील घरी बनवून घेत आहोत, तो इन्स्टंट असा बनवत आहोत. तर त्यासाठी इथं बघू शकता मी अर्धी वाटी साईज कट दूध घेतलेलं आहे. तर आपण दूध उकळल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर टाकत आहोत. तुम्हाला जर इथं खवा आहे तो घरी बनवायचा नसेल तर काहीच हरकत नाही आहे, तुम्ही फ्रेश खवा देखील बाहेरून विकत आणू शकता. त्याचबरोबर आपण यामध्ये एक मोठा चमचा तूप देखील घेतलं आहे, ते देखील आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा इन्स्टंट खवा आहे तो आपण मिल्क पावडरपासून बनवत आहोत. तर सेम आपण विकत जसा खवा आणतो त्याच पद्धतीने हा देखील खवा तयार होतो. तर बघू शकता इथं आपलं छान एक मिनिटांपर्यंत हे दूध उकळले. तर यामध्ये अर्धी वाटी इथं मी मिल्क पावडर घेतलेली आहे. तर इथं मिल्क पावडर आहे ती तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरू शकता. तर इथं ही मिल्क पावडर आहे ती मी नेस्ले एव्हरीडेची घेतलेली आहे. आपल्याला ही मिल्क पावडर आहे ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 4 ते 5 मिनिटांपर्यंत छान याचा खवा बनेपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच शेजारील बेल आयकॉन असतं ते देखील प्रेस करा. हे खव्याचं मिश्रण आहे ते आपण कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही आहे. जर तुम्हाला इथं मिल्क पावडरपासून बनवलेला खवा बनवायचा नसेल तर तुम्ही इथं 250 ग्राम फ्रेश खवा हा कुल्फी बनवण्यासाठी वापरू शकता. या इन्स्टंट खव्यापासून आपल्याला वेगवेगळे पदार्थसुद्धा तयार करता येतात. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा खवा नक्की ट्राय करून पहा. इथं आपल्याला हे मिश्रण आहे ते 4 ते 5 मिनिटांपर्यंत कंटिन्यू एकदम लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 4 ते 5 मिनिटानंतर आपल्या खव्याचा कलर आहे तो थोडासा चेंज झालेला दिसतोय. तर हा इन्स्टंट खवा बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळसुद्धा लागत नाही आहे. तर बघू शकता खूप कमीत कमी वेळेमध्ये आपला छान असा खवा तयार झाला आहे. तर आपण लगेचच गॅस बंद करून घेऊयात आणि हा खवा आहे तो साईडलाच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता आपण मावा कुल्फीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर इथं बघू शकता आपण जो बनवून घेतलेला खवा आहे तो इथं एक वाटी झालेला आहे. साधारणपणे हा खवा आहे तो 1.5 किलो इतका तयार झालेला आहे. पिठी साखर घेतलेली आहे 4 ते 5 चमचे, वेलची पूड घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा. त्याचबरोबर तुम्ही इथं ड्रायफ्रुट्समध्ये बघू शकता काजू, बदाम आणि काही पिस्त्याची इथं मी अशा पद्धतीने पूड बनवून घेतलेली आहे. तर आपण हे पावडर आहे ते खूप जास्तसुद्धा बारीक करायचे नाही आणि खूप जाडसुद्धा ठेवायचे नाही आहे. अशा पद्धतीने हे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर इथे मी बघू शकता 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, म्हणजेच आपण जे म्हशीचं दूध म्हणतो ना तर ते घेतलेलं आहे. तर आपण आता हे दूध आहे ते उकळायला ठेवूयात. त्यासाठी इथं बघू शकता मी एका कढईमध्ये हे 1 लिटर दूध आहे ते पूर्ण घेतलं आहे. सुरुवातीला इथं मध्यम गॅसवरती आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे. तर एकदा दूध उकळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम आहे ते एकदम लो करून घ्यायची. आपल्याला हे दूध आहे ते निम्म होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं आपल्या दुधाला एक उकळी आलेली आहे. आता त्यानंतर आता लगेचच गॅस आहे तो एकदम लो करून घ्यायचा आहे. यानंतर गॅसची फ्लेम आहे ते बिलकुल वाढवू नका. जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर हे दूध आहे ते खाली चिकटू शकतं. त्यानंतर आपल्या कुल्फीला देखील थोडासा करपट असा टेस्ट येण्याची शक्यता असते. तर त्यामुळेच आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि कमीत कमी आपण 20 ते 25 मिनिटं हे दूध आहे ते आठवून घेणार आहोत. तर तुम्ही इथं 20 ते 25 मिनिटानंतर पाहू शकता आपलं दूध आहे ते निम्मं झालं आहे. तर याचा दाटसरपणासुद्धा पाहू शकता तुम्ही इथं समोर. यापेक्षाही तुम्ही दूध आहे ते जास्त आठवून घेऊ नका. तर बघू शकता इथं एकदम घट्ट असं आपलं दूध तयार झालं आहे. तर आपण लगेचच यामध्ये खवा आहे तो मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही या खव्याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता आणि कलरसुद्धा एकदम आपण मार्केटमधून जसा खवा आणतो त्याच पद्धतीने हा खवा तयार झाला आहे. हा संपूर्ण खवा आहे तो आपल्याला छान दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला इथे हा खवा वापरायचा नसेल तर तुम्ही फ्रेश खवा 250 ग्रॅम इथं वापरू शकता. केशर घेतलं इथं मी थोडंसं, तर तुम्हाला इथं केशर ही ऑप्शनल आहे. ते सुद्धा मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्याचबरोबर आपण 4 ते 5 चमच्याची पिठी साखर घेतली होती ती आता ऍड करत आहोत. तर साखर घातल्यानंतर आपलं हे कुल्फीचं मिश्रण आहे ते थोडंसं आणखी पातळ होतं. ड्रायफ्रुट्स देखील आपण छान मिक्स करून घ्यायचे. तर हे ड्रायफ्रुट्स आहेत ते 2 चमचे या प्रमाणात आहेत. तर ड्रायफ्रुट्स वापरल्यामुळे आपल्या कुल्फीला छान अशी टेस्ट येते. त्याचबरोबर इथं वेलची पूड देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर बघू शकता इथं कुल्फीचं मिश्रण आहे ते एकदम दाटसर असं तयार झालेलं आहे. त्याचबरोबर केशर टाकल्यामुळे इथं कुल्फीच्या आपल्या मिश्रणाचा कलर देखील थोडासा चेंज झालेला दिसतोय. आपल्या इथं मावा कुल्फीचं मिश्रण आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. तर आपण आता लगेचच गॅस बंद करून घेऊयात आणि आपल्याला हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर कुल्फीचं मिश्रण इथं पाहू शकता आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर सुद्धा आणखी थोडंसं दाटसर झालंय.
तर आपण आता हे लगेचच मोल्डमध्ये भरून घेऊयात. तर बघू शकता इथं माझ्याकडे अशा पद्धतीचे कुल्फीचे मोल्ड आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीचे सुद्धा मोल्ड वापरू शकता. त्याचबरोबर अल्युमिनियमचे सुद्धा मोल्ड आहेत ते सुद्धा वापरू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते वापरले तरी चालतील. आणि जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही मोल्ड नसतील तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेल. आपण जे पेपर कप असतात त्यामध्ये सुद्धा ही कुल्फी सेट करायला ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण या मोल्डमध्ये हे कुल्फीचं मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आता हे कुल्फीचं मिश्रण आहे ते स्वयंसुद्धा भरून दाखवणार आहे. तर त्याचा खूप वेळ झाला, हट्ट आहे की मी भरतो म्हणून. तर पाहूया तो देखील तुम्हाला भरून दाखवतोय. तू दाखवतोस बनवून? बर बर चालतंय, दाखव मग. भर या मोल्डमध्ये, सावकाश भरायचा बघा. हे मोल्ड घे थोडस पुढं असं. तर फ्रेंड्स पाहू शकता खूप छान असं श्रेयांश या मोल्डमध्ये आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते भरत आहे. तर कोणीही करू शकेल एवढी सोपी ही कुल्फीची रेसिपी आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाले ते कमेंट्समध्ये सांगा. तर तुम्ही इथं श्रेयांशला पाहू शकता, तर त्याला खूप छान असं वाटतंय कुल्फी बनवताना. तर पाहू शकता हे अशा पद्धतीचे याला टोपण आलेले आहेत ते आपण स्वयंच दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने आपण हे फिक्स करून घेणार आहोत. आता आपण हे सर्व झाकण किंवा टोपण आहेत ते अशा पद्धतीने लावून घेऊयात. आणि तुम्हाला ही कुल्फीची रेसिपी कशी वाटली हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आपल्याला हे कुल्फीचे मोल्ड आहेत ते फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचे. तर कमीत कमी 7 ते 8 तास आपल्याला हे कुल्फीचे मोल्ड आहेत ते सेट करायला ठेवायचे. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही कुल्फी आहे ते आज रात्री ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील काढू शकता. आपण आता विदाऊट मोल्ड कुल्फी कशी बनवायची हे बघूयात. तर बघू शकता इथं माझ्याकडे अशा पद्धतीचे पेपर कप आहेत. तर यामध्ये मी ही कुल्फीचं मिश्रण आहे ते सेट करायला ठेवणार आहे. तर बघू शकता इथं सुद्धा श्रेयांश आहे, तो या मोल्डमध्ये कुल्फीचं मिश्रण आहे ते भरून घेतोय. तसेच तुमच्याकडे अशा पद्धतीचे पेपर कपसुद्धा नसतील तर काहीच हरकत नाही आहे. तुम्ही स्टीलचे छोटे छोटे ग्लास किंवा काचेचे ग्लास देखील वापरू शकता. तर त्या ग्लासमध्ये सुद्धा खूप छान अशी कुल्फी सेट होते. तसेच पाहू शकता इथे माझ्याकडे फूड रॅप पेपर आहे. तर याने मी पेपर कप आहे ते कव्हर करून घेणार आहे. अशा पद्धतीचा जर फूड रॅप पेपर नसेल तर तुम्ही इथं प्लास्टिकचा पेपर असतो तो सुद्धा वापरू शकता. तर इथं समोर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा फूड रॅप पेपर आहे तो कपांना अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडने इथं मी रबर देखील लावणार आहे. तर म्हणजे हा पेपर आहे तो जागचा हलणार नाही आहे. तर पाहू शकता त्यानंतर आपण आता आईस्क्रीम स्टिक देखील लावून घेणार आहोत याला. तर सुरुवातीला इथं सूर्याने मी थोडीशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण हा स्टिक लावून घ्यायचे. तर आपली इथं कुल्फी ही सेट करण्यासाठी तयार झालेली आहे. तर आपण विदाऊट मोल्ड देखील पाहिलेली आहे कुल्फी कशी सेट करायची ते. तर आपण ही फ्रीजरमध्ये ठेवूयात. तर इथं मी आज रात्री ठेवलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मी दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे ही कुल्फी. आपण आता सेट झालेली कुल्फी आहे ती काढून पाहूयात. तर खाली एका प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपली कुल्फी छान अशी निघेल. कुल्फी मोल्डमधून काढून घेताना अगदी हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायची आहे. पाहू शकता खूप छान अशा इथं आपल्या कुल्फ्या ह्या सेट झालेल्या दिसत आहेत. हे पहा, आपल्याला अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने ह्या कुल्फ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत मोल्डमधून. पाहू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने इथं आपल्या कुल्फ्या ह्या तयार झाले. तर तुम्ही याचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता. त्याचबरोबर इथं मी थोडंसं गार्निशिंग करून घेत आहे. त्यासाठी काही पिस्त्याचे काप वापरलेत त्यामुळे आणखी आपली कुल्फी आहे ती खूप छान अशी दिसते. त्याचबरोबर तुम्ही इकडेसुद्धा बघू शकता जे आपण पेपर कपमध्ये कुल्फी सेट करायला ठेवली होती ते देखील आपण काढून पाहूयात. तर त्यामधील सुद्धा कुल्फी आहे ती खूप छान अशी सेट झालेली आपल्याला दिसते.
तर सुरुवातीला आपण अशा पद्धतीने कात्रीने थोडासा कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पेपर आहे तो साईडला काढून घेऊयात. वाऊ, तर पाहू शकता या पेपर कप आहेत यामधील तर कुल्फी आहे ती खूपच छान असे सेट झालेली दिसते आपल्याला. मोल्डमधल्या कुल्फीपेक्षा सुद्धा ही कुल्फी आहे ती अगदी सहज असे निघत आहे. फक्त 3 साहित्य वापरून तयार केलेली आपली इथं मावा कुल्फी ही सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.